यंदा भाद्रपद गणेशोत्सवातला तिसरा दिवस गौरी आगमनाचा आहे. काय आहे या दिवसाचं वैशिष्ट्य सांगतायत पंचांगकर्ते दा. क्रू सोमण. आज शनिवार 15 सप्टेंबर गणेश स्थापनेपासून आजचा तिसरा दिवस. आज गौरींचं आगमन होणार आहे. घरातील महिलांची लगबग सुरू झालेली असणार, कारण गौरी येणार. अर्थात गौरी या अनुराधा नक्षत्रात येतात. चंद्र अनुराधा नक्षत्रात आज आहे आणि तो पूर्ण रात्रभर आहे, त्यामुळे आज दिवसभर कधीही गौरी आणल्या तरी चालतील. काही लोकांकडे केवळ मुखवटे नाहीत तर गौरींची मूर्ती ही आणतात आणि ती गौरी आवाहनाच्या दिवशी स्थापन करतात. गौरी घरात येतात त्या दिवशी सासरी गेलेली त्या घरातील मुलगी माहेरी येते. आपल्या शरीरामध्ये राक्षस आहेत. बघा, आपल्या शरीरामध्ये अज्ञान हा राक्षस आहे की नाही, अंधश्रद्धा हा राक्षस आहे की नाही, अनिती हा राक्षस आहे की नाही, आणि आळस हा राक्षस आहे की नाही, आणि अस्वच्छता हा सुद्धा आळस आपल्याकडे अंगामध्ये आहे. आता गणपतीनं त्या राक्षसांना जसं ठार मारलं, तसंच आपण प्रयत्नाने आणि मनाच्या निश्चयाने ह्या सर्व राक्षसांना आपल्यात दडलेल्या अर्थात त्यांचा नाश करायला पाहिजे.